राज्यभरातील विविध भागातील हजारो आपत्तीहीन जोडप्यांसाठी वरदान ठरलेले भारतातील प्रतिष्ठित एम्स संस्थेमध्ये शैक्षणिक अनुभव घेतलेले बारामतीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारणतज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक आणि डॉक्टर प्रियांका जळक यांचे श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर बारामती. घरघरातून पुढारी झालं करून समजा उचा पती. घरघरातून पुढारी झालं करून समजा उचा पती. हे चांड चौकडीच्या करामती, हे चांड चौकडीच्या करामती. बाप किती धुळेला काय जाव माणसाने चहा प्यावं का नाही. बरं असू दे, एक चहा दे आणि पाच पाचशे दे. चहा पाच तो सगळ्यांना एकच पाचच्या किटली भरून पाच होतो मला एकट्याला. पाच तू दे बघा की लय मोठं मन केलं बाळासाहेब तुम्ही चहा पाजायचं कर्णाची आवलाज खाऊ पाटील. मस्ती आली का तुम्हाला? तुम्ही तरी बोलूच नका. तुमच्या मला माझ्या माथारीनं सकाळ सकाळ आंघोळ करता बिगट चहा पाण्याचं खिजाडून बाहेर लावलं. आता रामभाऊ सारख्याला तुम्ही सारख्याला चहा मागून प्यायची वेळ आली. अहो पाटील येता पुन्हा का? कसं आहे प्रत्येकाला ह्या गोष्टीतनं जावं लागतंय. सामान्य माणूस असून नाही तर मंत्री असून त्याला हा भोग भोगावा लागतो कधी. पण ह्यानी काय केलं? आमच्या म्हातारीला सांगितलं इटाबाईचं, त्यामुळे आमच्याच मध्ये दंगादंगी झाली. चांगले उगला नसत लग्न केलं तर बरं झालं असत. मला बी नातवड झाल्यावर कळालं. असा असा काय दाधार काढताय तुम्ही? या सरपंच काय केली बांधकुल काय सरपंच सकाळ सकाळ मस्ताक फोडून गेलतले. काय सांगायचे काय झालं कसं सांगू पाटील तुम्हाला नात्यातली गुंतगुंत? अहो तोंडाला सांगायचं कसं सांगायचं म्हणजे काय? सरपंच काय मानगडे कुणी गोल मारले तुम्हाला? कुत्रं आडवं गेलं का? कुत्र्याला तुम्ही आडवं गेला? नाही नाही बरं का पाटील. हा सुभाषराव मला वेगळाच प्रकार वाटतोय. स्वतःला तुमची गृहिणी सरपंच म्हणून घेणाऱ्या बाईंनी तर नाही मारलं तुम्हाला? अहो कुत्र गेलो होते घरासमोरून आणि बायकोनी लाटणं फेकून मारले बसलं माझ्या मस्तकात. असा मस्तक आहे का जाग्यावर? बायकोने लाटण्याने मारलंय म्हणल्यावर काहीतरी मोठी चूक असणार आहे. बरं का सरपंच रामभाऊ ही 100% त्यांच्या बायकोला कुत्र्याला नसेल मारायचं. कुत्र्याच्या आडनं ह्यांना ठोका टाकायचं असतं. मागच्या वेळेस नाही वय रामभाऊला तांब्या फेकून मारलेला वहिनी ह्या गाव गेलं जाव म्हणले मी कुत्र्याला मारत. सुभाषराव ह्या गमतीस सुद्धा ह्याला असलं डोकं चालतो स्वतःच्या बायकोने ह्याला चोपल्याला माझ्या वांत. आम्ही म्हणून यावर मारलं नाही. मी म्हणत नाही बाबा. आमची बायको मारती सुद्धा आमच्यावर प्रेम सुद्धा करते. आम्हाला काय बघते ज्याचं जळतंय ना त्यालाच कळतंय. मग बायकोला कसं कळालं नाही कुत्रा आहे का नवरा? एवढा फरक कळू नये बायकोला. तुम्हाला कळतंय पाटील
एकदा का संशयाच्या भवऱ्यात नाव अडकली ना कुणाला सुट्टी नाही बघा म्हणजे संशयावरून मारले मग नीट वागायचं निश्चित रामायण वाचतावी पाटील तुम्ही सांगा दुसऱ्या नीट वागायला आमचं चांगलं आहे तुमच्यामुळे आमचं असं होत आहे म्हातारे म्हातारे बेदी सुभाषराव बाळासाहेब सगळेच चांगले की कुठल्या नावात अडकले आणि बघ ती बिल देण्याचा प्रयत्न करते आली बिल अजिबात देऊन द्यायचं नाही तुला पहिलंच दिलं राहिलंय बाळासाहेब तुमच्याकडं किती लाख रुपये झाली का माझी होती तुम्ही तुला बापराव दे त्याला ऑर्डर कोण दिली पाच सहा कप आणा ना अजून ऑर्डर कोण दिली तुम्ही मी त्या वाटणार तुम्ही मालक व्हायचं नाही पाच हजार ते पाच हजार बारा पट्ट्याण्णव अरे बापरे संजू शेठ चहा घ्या थंड होतोय आणि दोनच मिनिट फोन आलाय दोन दोन अरे हा कुठं चाललाय अरे संजू आपल्या पाशी इतकळ बसून होता एक शब्द सुद्धा बोलला नाही आणि माघारी तो म्हणून निघून गेलाय संजू पहिल्यासारखा राहिलाच नाही त्याची पाय घासरायची लक्षणं दिसतात गावचा प्रथम नागरिक सरपंच त्याचं सुद्धा त्याने घातलंय आज लोनचं प्रत्येक गोष्ट हा सरपंचाला बोलतो चकास त्यांनी सरपंचाला खोलतो त्याची लक्षणं काय ठीक दिसत नाहीत गणा पहलवान काय रे तुम्हाला माहित आहे का काय काय ते संजू पहलवानच हा रात्रभर वडाच्या झाडाखाली बसतय बोलत मोबाईल वर काय बोलतोय कुणाच बाबा अरे ते दुसरं काहीतरी काम असेल आणि त्याला काहीतरी यासारखंच असेल कुठं गुतला असेल मी एवढा पाया देखना गडीला खान असतं बाबा या काय का नशीब दिसतं तसं नसतं म्हणून जगपसत आणि असल्यांच चालतं जाऊ द्या काय आपल्याला करायचं का जाऊ दे तिकडे करा आपल्या यामध्ये लक्ष घाला जाऊ दे चला काय नियंबर आता काय गावगाडा सोडून काय आकडा लढवायची तयारी चालेल दिसती कर लस बुवाडी बिडी बनवताय अरे व्यायाम हा कुठल्याही वयात केलेला चालतो चालू द्या चालू द्या आनंद आहे बाबा करा बघा रामबावची शेती बघा तुम्ही नुसतं सरपंचाचं गुणगान गाऊ नका तुमच्या माहितीसाठी सांगतो आजकडे बापाकडे 40 एकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली त्यांची शेब आवला राहिली 5 एकर कशी मी फुलावली हा इकाऊच असं काही नियम नाही आंतरपीक भुईमुग तो खोडवा तिथं मोठा ऊस रामबावची शेती बघण्यासारखी केली काय कुठल्या कुत्र्यांनी नाव ठेवायचं काम नाही रामबावला शेठ बघा ही ऊस असं काय अशी जमीन मी अशी पिकवली ना लक्ष घातले अरे अशी आंतरपिक घ्यावी लागतात अशी मशागत करावी लागते पुढं कसर पंधराचं कौतुक करायला जाऊ नको रामावली कशी काय शिवार फुलावले हा ऊस बघ मका बघ भुईमुग बघ काय काय म्हणून नाही हा संजू ए संजा अदर यायलाही काय सरपंचाच्या पार्टीत असल्यामुळे मला हुल देऊन गेलं काय या ए सरपंचाच्या पार्टीच्या माकडा अरे तुला माझं शिवार दाखवाय आणलं तू आख्या पंच कृषीत लक्ष द्यायला लागलाय होय अहो इथं रेंज नाही म्हणून वर चढलो राव थांबा 2 मिनिटात तू हो पुढं मी आली
असं काय महत्वाचा फोन आहे रे काय तर खाली खाली मला राव महत्वाचं कळतच नाही राव भाऊराव तुम्ही हो ना पुढे संजय तो वहिनींचा फोन नाही हो बर का अरे नाही बाई कुवर ती हा नाही ना राम भाऊ आता जाईल वहिनींचा फोन आला तरी उचलत नाही हो काय चेकळा वहिनी संग बोला इतकं वरले भाऊ चढू ए माकडा मी जातो ये नाही तर मर याला राम दाखवू आणि त्याचं काय चेष्टा करून द्या लागलो काय सुनील शेट इकडे कसं काय हो सचिन मस्त वेगळी दाढी कर चेहरा कसा असा राजबंडा दिसला पाहिजे कोणती करू दाढी अरे तुझ्याकडे कुठली बाहेरतली दाढी ना ती कर स्पेशल स्पेशल कर फेशियल वगैरे काय अजून हो काय करायचं पण चेहरा कसा असा राजबंडा दिसला पाहिजे 500 रुपये बिल होईल का बिलाची काळजी करू नको ना तू कर चालेल ना हो चालेल ठीक आहे काय संजो वाढदिवस आहे काय काय पाटील राव गंभीर कित रामबाव खंबीर एक्सक्यूज मी रामबाव अरा रा 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 काय संज बाकी आलाय अवतार अवतार तुमच्या टेटसच्या वर वागायला लागले की अवतार नाही ह्या गोष्टी रामबावला शोभतात त्या इतरांनी केल्या तर तुला वाटतं काय रामबाव सारखं स्टेटस होईल अहो तुमच्यापेक्षा थोडं वाईट वरचढ वागलं की तुम्हाला झटल्याच होय मिरच्या नाही रामबावची कोणी बरोबरी करू शकत नाही रामबाव हा रामबाव तिथं विषय गंभीर तिथं रामबाव खंबीर तू किती नटला तरी मला काही फरक पडत नाही पण काय मानगडे मुलगे बघायचं आलाय का नाही राव विषय वाईज गंभीरच आहे म्हणून तो तुमच्याकडे आलो काय मानगडे तुमची गाडी पाहिजे होती वाईज अच्छा तरी म्हणलं मला लाडी गोडी लावाय कसं काय आलाय लाडी गोडी नाही सरपंचाने मागितलं होती नाहीच असते की पण रुबाबदार गाडी तुमच्याकडेच आहे ना ती बी खरंय म्हणा सरपंचाला नक्की ना मागितली नाही राव रामबाव अरे देणार की मग सरपंचाला उराव गाडी रामबाव देणार की तुला जायचंय वाईट हे बघ गाडी देतोय पण नीट न्यायची नीट आणायची अहो तुम्ही काळजी कर ना का जीवाच्या पलीकडे सांभाळतो असं ना मग काय तुझी काय लक्षणं मला चांगली दिसत नाही बरं का चांगलीच लक्षणं
नाही सरपंचाच्या खुनशीचं नाव काढलं म्हणून गाडी देतोय तुला. जशी न्यायची तशी आणायची. हां नाही तर दोन गाड्या घेईन एकाच्या बदल्यात. जा की त्याची वाट बघतोय काय. आयला जिबागावती नवले झाले कुणी कसं वागायला लागले. ओ बाळूदाजी सर पाय खाली गे पाय खाली गे. काय राव सोप्या पाय दिले गेत राव तुम्ही खवाताय बसू का. तू पैसे दिलेत काय आणायला. पैसे दिलेत काय तो माझा देव सोपाच आहे. नाही बसू का मग आता बाजा. आणि गोगल कधी घाला हे अक्कल आहे रातचा गोगल घालून आमच्या शायनिंग मारायला काय. तुमच्या भाषेत शायनिंग मारतो तुमच्याकडे काम होतं म्हणून आलो दाजी. त्यामुळे आम्ही म्हणले ज्यार्थी आम्हाला दाजी तुम्ही म्हणताय ना त्यार्थी आम्हाला काहीतरी घोडा लावायचा असेल. काय दुसरं करणार आहे. काय राव घोडा कसं लावायचं म्हणतात तुम्ही राव. इतर वेळ माणसात लावताच की घोडा आम्हाला ना दाजी म्हणताय. राव कधी तुम्हाला नाव ठेवलेत आम्ही. नीची माणसं माझ्या दारात मला खपत नाही झालेली. पण तुमच्याकडे काम होतं माझ. बोला बोला बाळासाहेब शेवट सगळ्याला बोला. अहो तुमच्या गळ्यातली चेन पाहिजे होती. अदर मला उद्या जायचं वाट काम आहे माझ. अरे सासऱ्याने घातली मला ही सातवाड्याची चेन तिथं दोंड्याच्या मांड्या जेवा येईल तो. अहो दोन तास तर पाहिजे फक्त राव. होय ही चेन घालून कुणाला घोडा नाही लावणार. नाही नाही एखादी पार्टी फसवणार नाही ना. कारण कसं काय काय नाचके काय करतात चेनी घालतात अंगठ्या घालतात आणि फोडच्या इम्प्रेशन पाडतात तसलं तर नाही ना काय. नाही राव मला 100 रुपये देणार. देतो की 100 काय 200 देतो तुम्हाला. परत चेन पण आणून द्यायचं. हो मुश्किलच नाही तर. नाही देतो की राव. मला 100 रुपये पाहिजे. नाही 200 देतो बाळूदाजी. जागीरदार हो नकोले. अहो सुट्टा नाही म्हणून देतो राव. हा 200 आणि उद्या लगेच पाहिजे माझे. मला बायको लगेच गाय चेक करते. देतो की राव. बायको तापाट आहे माझी एक तर. जा पट्टीने मला औषध आणायला जायचंय मेडिकल मध्ये. ये जाऊ नको परत रात्री आमच्या दारात बेकार आहे. लवकर ये ना. किती वयात पाहत व्याकुळ झाला जीव. बहारो फूल बरसाओ मेरे महबूब मोना. ये मोना लवकर ये ना. किती वाट पाहू आता. अरे कोण. मीच तुझी मोना. चल हवा येऊ दे. चल उग काहीतरी फेकू नको राव. मला इथं प्रायव्हसी हवली. चल चेष्टेला येऊ नको लागा. ज्या फेक अकाउंट वरून तू माझ्यावर चॅट करत होतो ना मीच तुझी मोला. चल इकडे आण मोबाईल. ए मोबाईल चल. आवाज केलास ना हितच ठोकीन. आणि इकडे मोबाईल. आणि इकडे मोबाईल. गोगल नको राव. दुसऱ्याचा राव. अरे तुमच्यासारख्या माणसांमुळे तर आमची चंगळ आहे. जास्त आवाज केलास ना व्हॉट्सअप फेसबुकवर व्हायरल करीन अख्ख्या गावात नागडा करीन तुला. अयो चैन चैन दे लवकर. चैन नको. चैन दे. चैन नको. ठोकीन हित. अरे बाळासाहेबाची चैन आहे बाबा. चैन काढ. जास्त आवाज केला तर फोडून टाकीन. काय नका. अरे तुझ्यासारख्या माणसामुळे तर आमचा चाललंय चंगळ.
आणि उद्या काय उद्या काय सांगील तिथं 1,00,000 रुपये घेऊन याचे इतका इतका चॅटिंग करताना लय गुल्लू गुल्लू मी अमकाय मी राजा आहे 1,00,000 मागितल्यात कुठं यायचं कसं यायचं मेसेज करीन त्याच मोनाच्या फेक अकाउंट वरनं आणि जर कुठं वाच्यता केलीस अख्ख्या गावात नागडा करीन तुला काय नको 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 आता झाला तू नागडा मोनाच्या पायात सोनं गेलं राम बाळासाहेबाचं सोनं रामभाऊची बुलेट सुद्धा गेली काय करायचं आता कुणाला सांगू बर का पाटील हा माझी बायको गावची सरपंच असताना माझी बायको अत्यंत नम्रपणे वागली शिस्तीत वागली मला कधी माघारी बोलली नाही बिचारी आपल्या गावचे हे प्रथम नागरिक गावचे सरपंच नेवशे सरपंच असताना सुद्धा लाटण्याने मार बायकोचा मार खात्यात अहो त्याच काय राम भाऊ सरपंचाचं तोंड बोलते नाग मार खाते बरं झालं भाऊ मी ते लग्नच केलं नाही ते गाणा लग्नाच्या भानगडीत पडून या मला महत्व दे ज्येष्ठांच्यात लक्ष घालायला जाऊ नको खरे खरे तुम्ही हौस हौस लग्न केलं त्याला म्हणता लग्न करू नको वेळ यावी लागते सुभाषराव लग्नाचं कसं माहिती का ज्यांचं लग्न झालं नाही वाट झालं नाही ना त्यांना वाटतं लग्न लय चांगलं असतं आणि ज्यांची झाल्यात ना त्यांची पण मला काय म्हणायचं तुम्ही सरपंचांची चेष्टा करताय त्यांनी सांगितलं ना की बायकोनं जाणून बुजून नाही मारलं कुत्र्याला मारताना लागलंय ओ संत तुम्हाला सुद्धा असं वहिनीने एकदा तांब्या फेकून मारला होता मी तिथं हजर होतो आणि तुम्ही एवढं पण मला म्हणला होता बाळासाहेब ही घरातली गोष्ट कोणाला सांगू नका मग तिची काय चूक होती तिने काय मला मारला होता का कुत्र्याला फेकून मारलेला तांब्या मला बसला बायका अशाच म्हणतात मी कुत्र्याला मारत होती मी मांजराला मारत होती आणि साध्यही तू करते आम्ही पाटील मान्य केलं तुम्ही करता का मान्य या का सुभाषराव घरोघरी मातीच्या चुली बर कस आहे अरे कपडे काय झाले काय तुझी व्यायाम करून आला का रे कपडे घालून व्यायाम लागल्यात भाव व्यायाम करत उघडाच आलाय रडता का मी रोडा लागला तुझला सरपंच घना पालवत पाटी अरे काय झालं मोठं सांग अहो राम भाऊ मुले मला मारले राव बाळासाहेब मारलं तुला कोणी मारले ज्याने कोणी तुला मारलं असेल ना असं त्याला लावतो मला नाव सांग अध्यक्ष एका ठिकाणी मी गेलो मला बोलावलं मोबाईल वर मी बोललो तर तू त्यांनी बोलवून देत ना मला माझ्या घरातली चेन रामभाऊ तुमची बुलट माझी बुलट कोणी घेतली रामभाऊ असेल ठेवा तू रामभाऊ बुलट बाळे माझी बुलेट कुठे त्याने मला पिस्तूल लावलं पिस्तूल पिस्तूल लावलं आणि मग माझ्याकडे सगळं घेतलं माझं टी शर्ट तू घेतला मला मारलं सांगतो की रडू नको नीट सांग फेसबुक वर माझी मोना नावाची ओळख झाली कोण मुनी कुठली मुनी मला नाव सांग ऍड्रेस दे बुलेट काढतो लगेच तिला ऍड्रेस बिड्रेस काय नव्हतं मोबाईल वर मला फ्रेंड रिक्वेस्ट आली मी एक्सेप्ट केली आणि रोज आम्ही बोलत होतो मग पुढे काय झालं मी 2 वेळा राहू त्यांनी पैसे मागितले मी नेवशे सरपंचाकडून घेतलं टाकलं मी होतं राव अकाउंटला पैसे टाकलं अरे नीच माणूस आहे तो एवढी बायको घरात चांगली असताना स्वाद्या सारखी त्या बायच्या नादीला कशाला मस्ती लागते तुम्हाला अहो तुम्ही झाली की
गेला ती गेला ह्यांची बुलत घालवली माझी चैन घालवली सासरा माझा आता पण ही घटना कुठे घडली अहो सुभाषराव मला तर काही घडू शकत थांबा रामभाऊ दोन मिनिट रामभाऊ भाऊची बुलत गेली आमच्या थांबा घाबरून तुमची बुलेट महत्वाची काय माझी चैन लय महागायची का तुमची बुलेट महागायची ए बाळ्या माझी बुलेट लय महागायची तुला फुकट फुकट चैन आली आंधण आली धोंड्यात आली कष्टच आहे माझी नीती माणूस आहे माणूस आपला जीवन महत्वाचं नाही अरे तुम्ही भांडू नका सांगा मला सांगा कुठं गेला होता तुम्ही घटना कुठं झाली बागेत बोलावलेलं मला भेटताय ना बर आणि तिथं मोना नावाचं मन आहे दुसरं दिप्पड माणूस आला म्हणजे सुभाषराव त्या हरामखोरने फेक अकाउंट काढलं आणि ते फेसबुकवरनं ह्याला फसवलं पुरगी बोलती म्हणून बाय बोलती म्हणून आणि ह्यो त्याला बळी पाडला असं झालं ना पुढं काय झालं मला त्याचा पत्ता दी असं ते आहे ना कोलीत असं जे त्याला भाजवतो ना भाड्याला कोण आहे मला नाव सांग भाऊ तुम्ही फक्त ऑर्डर करा जो कोणी बी असं ना त्याला मुंडक्या उभा करतो थांबगाना गणा तुला तुझ्या चुलत्याकडे अक्कल कमी तू जास्त बोल नको थांबा माझी अक्कल करतो का विषय समजून तरी मी तुम्हाला म्हणतो तो संजूची लक्षण बरोबर नाही घासाला ना शेवटी पाय संजू रोड नको कुठं झाली घटना सगळं सांगा अध्यक्षांना गावाची तर बाग आहे ना तिथं बोलावलं होतं पुढं तिथं गेल्यानंतर मग ते पुढं आला म्हणला चेन काढ मोबाईल बी घेतला अरे पण तू काय वांगड्या भरले होते भाई घ्यायचं नव्हतं बाळासाहेब त्यांनी रिव्हॉल्व्हर लावला माझ्या डोक्यावर एकटा असेल किती होती माणसं एकटाच होता म्हणून मी भेटू रा पुढं काय म्हणला तू तो म्हणला एवढं सगळं घेऊन मी म्हणला उद्या 1,00,000 रुपये दे नाही तर सगळं या मोबाईल मधलं तुझ्या घरच्यांना पाठी म्हणला की 1,00,000 रुपये बरं तिथं काय करू सुभाषराव भाऊ ऐक पाटील ऐका सरपंच ऐका आताच्या आता गृहमंत्र्यांना फोन लावतो स्वक्ष मोक्ष लावायला लावतो अहो ही केस देवाने दिले की नुसते भांग पाडा दिलं काय हे बुद्ध विचार करा ऐका फोन केला तरी ती काहीतरी उद्योग वाढील त्यापेक्षा सुभाषराव काय करू माहिती का तुला उद्या बोलावलं 5 वाजता बोलावलं ना उद्या आपण सगळी तयारी करू त्याला सापळा रचू आणि त्याला अक्षरशः तुम्हाला खरी ते करा भाऊ मला फक्त तेव्हा दिसू दे ते घ्यात राय असं इस त्यातच टाकतो त्याला बर रामभाऊ बाळासाहेब बुलेट भाई एक ह्याच्यातून एक बघा शिकण्यासारखं आहे ते असे फेसबुकवरती आपल्याला एका स्त्रीच्या नावाने मुलींच्या नावाने अकाउंट ओपन करून आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात आपण पाहत नाही ते फेक अकाउंट आहे का कसं आहे बोलत बसतो पैसे मागितले पैसे देत बसतोय तू अकाउंटला पैसे टाकले तिकडं 10,000 रुपये घेऊन टाकले अरे 100 रुपये ह्या बाळासाहेबांनी मागितले ना जाता येता तरी कुत्र्या तू देत नाही आणि 10,000 रुपये अकाउंटला पाठवलं तू अरे तू इतका जबाबदार माणूस बायका पोरांचा बाप तू आणि निर्लज्जासारखं खुशाला का बोलतोय पागळतोय कशी वागळ ह्याची अक्कल नाही लग्न झालंय आता प्लॅन करा काहीतरी करा 1,00,000 रुपये घेऊन येतो मला नव्हतो त्याला आता आपण काय करायचं हे बाळा उद्या जायचं आपण सगळ्यांनी बरं भिवू नका तुम्ही नाही तर मी काय भेटतो ते यायला थेट भेटू त्याला आपला माणूस महत्वाचा आहे बरं कसं करायचं मला सांग उद्या भेटायचं सगळ्यांनी काय करायचं सुभाषराव तुम्ही तिथं जायचं नियोजन करायचं 5 बरोबर ह्यालाच घेऊन जायचं आपण आपण लपून बसायचं तिथं साईडला आणि ह्याला तिथं थांबवायचं पैशाची पिशवी बिशी तयार करू मस्त देऊ आणि त्याला जी धरू मी खलास करून टाकणार त्याला तिथं म्हणायचं ना रामभाऊ शांत राग बसा मला अजिबात धरायचं नाही काही करू शकतो नाही खलास करून काय जेलमध्ये जाता का कायदा कशाला हातात घेता तुम्ही काय ते आपण बघू ना त्याला चोप देऊ पोलिसांच्या ताब्यात देऊ विषय गंभीर वाढत चालले विषय गंभीर आहे माझा अक्षरशः ले सुभाषराव इतका मेहनगत सभा नाही चालले त्याचा माझ्या सुभाषराव विषय गंभीर आहे पण त्याला आपण सगळ्यांनी खंबीर राहण्याची हीच वेळ मग तुम्ही का मान्य करत नाही आपल्या पण चुका आहे त्या मला माझ चैन माझी ऐकून घे अहो बाळासाहेब मला सांगा सरपंच आपण मला सांगा फेसबुक अकाउंट वरती आपल्या घरातल्यांचे फोटो शेअर करतो आपण बघतो का ते आपला अकाउंट सुरक्षित आहे का सायबर गुन्हेगार टपूनच आहेत त्या फोटोंचा गैरवापर करतात ना असं ब्लॅकमेलिंगचा प्रकार अहो देखण्यापुरीचा फोटो टाकते आणि असली पागळ त्या दिवशी असा कट मारला हातपाय मोडला असता दिला असता का भरून धडक देऊन गेला इतकं काय नादात लागला होता मोनाच्या बरं
बाटलांना कट मारून गेला रामबावच्या अंगावाला. अरे जागेवर ब्रेक दाबला नाही तर मी तुला ना असं तवाच अक्षरशः दुसरा पाय ना असं कडकी ना मोडला. बरं टायमिंग काय ठरले काल? उद्या 5 वाजता. मग चल सांगते काय तुम्ही? ऐका उद्या जायचं ठरले. आता मी जातो सांजबाला पण घरी सोडतो मी. नाही ना आम्ही पण येणार. उद्या गरज होती का सांजबाला उद्योग वाढवायची? नाही मी तरी म्हणत होतो की असलं उद्योग चांगलं नसत्यात. चुकलं की आता काय चुकलं काय असं नसतं. काय पाहिजे पाहिजे होतं सांजबा रुपवाहिनीला सांग काय उद्योग करताय ती. अरे सांजा रसर मला झोप नाही काही चर आपण मला मी कुठे झोप मला किती मारणार होते. अरे मारायलाच पाहिजे होता खुशाल बुलेट घेऊन माझी गेला. संजू मला नाक ठेवलंय का तू गावात? चुकलंय आता काय चुकलं घाबरू नको तू कुठं बोलावलं होतं तरी माझं नियमर एवढा छत फुटत व्यायाम का करतोय तिथं झालं का सगळा कार्यक्रम? संकट फक्त सांजावलं नसून आख्या गावावर. बरोबर इतके दाखवायची वेळ आहे. बरोबर आहे काळजी कर नका तिथंच बोलावले ना. इथेच बोलावले. बर काय करावं लागेल आता आपल्याला? रामभाऊ मी एक डोकं चालू का? अजिबात डोकं चालवू नका. आधी डोकं फोडून आलाय आणि इथं डोकं चालवायला लागलाय. बघ तुम्ही बोला ऐका का त्यांनी संजूला मारलंय म्हणजे आपल्याला मारलंय. बरोबर एक रुपया सुद्धा पचवून द्यायचा नाही आपण. हिथंच बोलावले ना? हिथंच तू हिथं थांबायचं घाबरायचं नाही. आम्ही तुमच्या मागे. बर एक काम करा दोघं दोघांचं गट करा. रामभाऊ सुधामराव तुम्ही इथं लपून बसा. इथं पाठवून पाटील गणा तुम्ही त्या बाजूला बसा. सुभाषराव आपण त्या बाजूला बसू आणि तो त्याला येऊन द्यायचा बाग त्याला हातात पिशवी पिशवी घेऊन द्यायचा त्याला आणि मग झडप टाकायची. गडबड करू नका गडबडून जाऊ नका. पण त्याच्याकडे रिव्हॉल्वर आहे. असू दे असू दे. अरे त्याच्याकडे रिव्हॉल्वर आहे तर रामभाऊकडे तो गोळा आहे. आम्ही आहे ना सांजबा तू घाबरू नको. तुम्ही फक्त घाबरू नका आम्ही इथंच आहे. चला तुम्ही निघा. चला पांगा चला गणा तिकडे दाबा धरून बसू आपण. मला नुसतं ऑर्डर केला उचलून जा पाठ तुम्ही गाणा म्हणजे की निस्ता दाणादाणच करतो नुसतं. त्याला बुलेट टोके द्यायला पाहिजे. त्याला दाखवतो रामबाबा हिसका. बघो काय याच्यात याडा समजलं का? सुभाषराव मी तरी बिहाला माफ केला असता पण माझी बुलेट घरी नेली.
चला पुलिस ताब्यात ठेव.